मुळात मला असं वाटतं की आपण बघितलं असेल तर रोज जवळपास 15,000 आपल्याकडे आजही पेशंट्स जवळजवळ निघत आहेत आणि त्याच्यात चिंतेची बाब एवढीच आहे की अजूनही आपला पॉझिटिव्हिटीचा जो रेशिओ आहे, जो इन्फेक्शनचा रेशिओ आहे, हा 19%, 19.5% आहे. ICMRनी सांगितलं की तो साधारणपणे हा 5% असला पाहिजे. जिथे अधिक इन्फेक्शन असेल तिथे जास्तीत जास्त 10% असला पाहिजे. म्हणजे जवळजवळ 1.5-2, 2.5, 2.5 अशा प्रकारे हा इन्फेक्शनचा रेशिओ आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतो आहे. आपण जर डेथ रेट बघितला तर देशात जेवढे मृत्यू झाले आहेत त्याच्या जवळजवळ 40% मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत आणि आजही आपला डेथ रेट हा जवळजवळ 3.2% आहे, जो देशापेक्षा देखील जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अद्याप तरी आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता आहे. टेस्टिंग आपण जर बघितलं तर अजूनही आपण पर्याप्त मात्रेत करत नाही आहोत, कारण एकूण आपली लोकसंख्या आणि त्या हिशोबाने टेस्टिंगचे जर आकडे बघितले तर देशात आपण बरेच खाली आहोत. आणि दुसरं, टेस्टिंगमध्ये RT-PCR आणि जी काही रॅपिड टेस्ट आहे याचा रेशिओ देखील थोडा स्क्यूड आहे. त्याच्यामध्ये देखील आपण जेवढ्या मोठ्या प्रमाणात RT-PCR केल्या पाहिजेत त्या करत नाही आहेत. विशेषतः सातत्याने मी असं म्हणतो आहे, म्हणजे आज मी पुण्यामध्ये आहे पण पुणे जिल्ह्यात तरीही टेस्टिंग समाधानकारक आहे, मात्र आपण जर मुंबई बघितलं तर टेस्टिंग समाधानकारक बिलकुल नाही. तिथे अधिक टेस्टिंग करण्याची आवश्यकता, अनेक भागात जिथे इन्फेक्शन रेशिओ वाढतो आहे तिथे अधिकचं टेस्टिंग करणं हे अधिक गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अजून समाधानी होण्यासारखी स्थिती आपली आलेली नाही. आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने, आज युवासेना आणि महाराष्ट्र सरकारने जी पिटिशन केली होती की फायनल इयरच्या परीक्षा घेऊ नका, ती पिटिशन आज पूर्णपणे डिसमिस केली आहे, खारिज केली आहे. बिना परीक्षाचं डिग्री देता येणार नाही असं अतिशय स्पष्टपणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. देशभरातल्या व्हाईस चान्सलरचं मत हेच होतं. महाराष्ट्र सरकारने व्हाईस चान्सलरची कमिटी तयार केली, त्या कमिटीचा रिपोर्टही हाच होता. तरीही केवळ युवासेनेच्या आग्रहात खातर महाराष्ट्र सरकार सातत्यानं एकतर्फी निर्णय घेत होतं आणि त्याचा भविष्यात आमच्या मुलांवर परिणाम झाला असता. आज कदाचित परीक्षा नाही याचा काही लोकांना आनंद झाला असता, पण भविष्यात त्यांची डिग्री कुठल्याही कामाची राहिली नसती. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने देखील आता तेच मान्य केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने एक मुभा मात्र दिलेली आहे की सप्टेंबरच्या शेवटी जी काही परीक्षा घ्यायची होती त्याच्याऐवजी थोडी पुढे करायची असेल तर UGC जाऊन ती पुढे करता येऊ शकते. ते अतिशय योग्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता याबाबतीत अतिशय स्पष्ट निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाचा आलेला आहे आणि त्याच्याने आमच्या विद्यार्थ्यांचा फायदाच होईल, नुकसान होणार नाही, कारण त्यांच्या डिग्रीला व्हॅल्यू राहील. व्हॅल्यूलेस डिग्री ही त्यांना प्राप्त करावी लागणार नाही. भारतीय जनता पक्षाचे नेते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आदित्य ठाकरे यांचं नाव घेत आहेत, तर तुमची काय भूमिका आहे? भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्याने आदित्य ठाकरेंचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नाव घेतलेलं नाही. सुशांत सिंग यांच्या केसमध्ये ज्या प्रकारचे खुलासे येत आहेत ते मात्र अतिशय, मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना आश्चर्यचकित करणारे खुलासे आहेत. CBI येतपर्यंत हे खुलासे का झाले नाहीत हा एक मोठा प्रश्न निश्चितपणे उभा राहिलेला आहे आणि वेगवेगळे जे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत त्याचं उत्तर देखील देण्याची निश्चितपणे आवश्यकता आहे. विशेषतः आज 40 दिवसानंतर CBI आली. या 40 दिवसात जर पुरावे नष्ट झाले असेल, जसं माध्यमांच्या मधनंच मला समजतं आहे, मला काही वेगळी माहिती नाही आहे, पण 8 हार्ड डिस्क त्या ठिकाणी नष्ट करण्यात आल्या, असे ज्या गोष्टी येत आहेत यातनं काय मुंबई पोलिसांवर दबाव होता की काय अडचण होती की कुठल्या राजकीय दबावात ते होते की त्यांनी याची तपासणी केली नाही, असा प्रश्न मात्र निश्चित आता या ठिकाणी उभा होतो आहे. आणि म्हणून मला वाटतं की आता CBI जे काही सत्य आहे ते बाहेर काढेल. फक्त हे जर आधी काढलं असतं तर कदाचित पुरावे नष्ट झाले नसते आणि लवकर आपल्याला या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं आहे, कोण कल्प्रिट आहे, समजलं असतं. सचिन सावंत यांनी आता एक फोटो ट्विट केलाय तुमचा आणि संदीप सिंग यांचा एका कार्यक्रमातला. त्यांनी असं विचारलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचे निर्माते ते आहेत, तुमचा एका कार्यक्रमातला फोटो आता भाजपची चौकशी या प्रकरणामध्ये करणार. पहिली गोष्ट,
की मग मुंबई पोलिसांनी त्यांना का बोलवलं नाही. मुंबई पोलिसांनी सगळ्या म्हणजे सचिन सावंत यांचं राज्य चाललंय ना, मग त्यांच्या मुंबई पोलिसांनी या सगळ्या आरोपींना दूर का ठेवलं, कोणाची चौकशी का केली नाही, पहिल्या दिवशीपासून आत्महत्या का सांगितल्या. आणि केवळ माझ्या फोटोचा विषय नाही किंवा ते डायरेक्टर म्हणून मी एखाद्या कार्यक्रमात असेन, पण त्याच व्यक्तीने आपण जर एक न्यूज बघितली ती देखील काही लोकांनी ट्विट केली आहे, तर माननीय बाळासाहेब ठाकरेंवर बनणाऱ्या एक सिनेमाचे देखील प्रोड्युसर का डायरेक्टर तेच होते याची देखील न्यूज आहे. त्याच्यामुळे सचिन सावंत हे अलीकडच्या काळात अभ्यास करत नाहीत, त्यांना काय झालं आहे की त्यांना ते विधान परिषदेवर पाठवत नाही आहेत ना, त्यामुळे ते फार निराशेत न बोलतात. इस तरह की खबरें देखने के लिए आप हमारे चैनल को लाइक करके सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन बेल ऑन कीजिए. धन्यवाद.